छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं जन्मानं पावन झालेल्या या पवित्र भूमीतून आज क्रांतीची मशाल घेऊन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना ही शिवसेनेचं मशाल चिन्ह आम्ही सगळेजण या ठिकाणाहून घेऊन चाललेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देखील क्रांतीच्या मशाली आपल्या भागातील लोकांनी पेटवल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं. खऱ्या अर्थानं उद्धवसाहेबांनी सुराज्य निर्माण केलं होतं. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलेलं होतं. परंतु पूर्वी जसं मोगलांनी आपल्याच राजपुतांमध्ये एकत्र लढाया केल्या आणि डिव्हाइड अँड रूल याप्रमाणे राज्य केलं आणि हिंदुस्थान बरखास्त करून मुघलांचं राज्य आलं, त्यांचे जे वंशज आता आपल्या लोकांना एकमेकांमध्ये लढून सुराज्याचा नाश त्यांनी विनाश केलेला आहे, परंतु ही आज धगधगती मशाल त्यांच्या बुडाखाली लावून त्यांच्या रावणाची लंका जाळण्यासाठी हे सगळे शिवसैनिक आज या ठिकाणाहून निघालेले आहेत. आणि गेल्या पुढच्या काही दिवसातच आपलं चित्र दिसेल की या मशालीची ताकद त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करून शिवसेनेचं नवीन सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल अशा प्रकारची खात्री आम्हाला सगळ्यांना वाटते. म्हणून आम्ही सगळ्यांनी शिवजन्मभूमीच्या पवित्र भूमीतून ही मशाल घेऊन आम्ही निघालेलो आहोत. ज्यावेळी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब शिवनेरीवर आले आणि शिवनेरीची माती कपाळाला लावली आणि अयोध्येला गेले, अयोध्या दौरा काढला आणि अयोध्येला श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं, आता ही धगधगती मशाल आम्ही घेऊन जाणार आणि दुष्टांचा विनाश त्या ठिकाणी होणार अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे. म्हणून आम्ही सर्वजण ही धगधगती मशाल घेऊन आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत आहोत. हा शिवनेरी किल्ला म्हणजे एक स्फुल्लिंग देणारा किल्ला आहे. अखंड हिंदुस्थानचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या शिवनेरी गडावरून नेला गेला, त्या शिवनेरी गडावरून आज आम्ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना महाराष्ट्रामध्ये काम करते, महाराष्ट्राचा विकास व्हावा, या राज्याचं भलं व्हावं म्हणून अखंडपणाने उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. मागच्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये जे गलिच्छ राजकारण गद्दारांनी या राज्यामध्ये केलं, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या भाजपवाल्यांनी म्हणजे कळीचा नारद कळ लावून व्हायला झाडावर बसून म्हणजे कमळावाईवर बसून तमाशा पाहिला अशा प्रकारचं ज्यांनी वर्तन केलं, त्यांचा निषेध आणि त्यांचा निपात करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीतून आई शिवाई मातेचे छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन ही स्फुल्लिंग क्रांतीची मशाल, धगधगती मशाल आज आम्ही घेऊन इथं चाललो आहे. त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचं धनुष्यबाणे चिन्ह गोठवलं गेलं आहे. शिवसेनेला नव्यानं पुन्हा एकदा मशाल, धगधगती मशाल, क्रांतीची मशाल हे चिन्ह मिळालं आहे. ही मशाल शिवसेनेसाठी नवीन नाही, या मशालीवरतीच खरं तर शिवसेनेची सुरुवात झाली. आदरणीय मोरेश्वरजी सावे असतील, छगनजी भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांनी ही मशाल घेऊन या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पाळमुळं रोवली होती आणि पुन्हा एकदा आज शिवनेरीवरून ही मशाल आम्ही शिवतीर्थावरती जाणार आहोत. शिवसेनेच्या पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर तिथं वंदन करून ही मशाल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत, ज्या माध्यमातून, ज्या आशीर्वादाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा आणि भगवा फडकणार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार या शुभेच्छा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत. काल आपल्याला मशाल चिन्ह मिळाले, आज आपल्या सगळ्या जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांनी ठरवले की आपली इथली शिवनेरीची माती जशी पवित्र तशीच मशाल इथून पेटून नेऊन आज शिवतीर्थावर नेऊन लावायची आणि तिथून पुढं आपल्या क्रांतीची सुरुवात करायची. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे की तुमचे हत्यारं काय आहेत, तुमच्याकडे हत्यारं आहेत नाहीत त्यांनी काही फरक पडत नाही. एकदा तुमच्या मनात जर ती धग असेल तर निश्चित स्वरूपात त्याची ज्वाला पेटल्याशिवाय राहणार नाही. आज मशाल चिन्ह आपल्याला मिळाले ही शिवाजी महाराजांचीच आपल्याला प्रेरणा आहे आणि मला वाटतं इथून पुढे ही जी क्रांतीची मशाल ही संपूर्ण महाराष्ट्रभर तेवणार आहे. आज उद्धवसाहेबांकडे जाऊन आम्ही ही मशाल सुपूर्द करणार आहोत. शिवनेरीतल्या आपल्या सगळ्या मावळ्यांनिशी आपण तिथं आज उद्धवसाहेबांच्या भेटीला चाललेलो आहोत.